हरिओम श्रीराम अमन्य नाथ संविद मी ज्योती वीरा दीपक निकम मी MIDC डोंबिवली केंद्रामध्ये उपासनेला जाते. बरेच वर्षापासून माझे मिस्टर बापूंचं करायचे पण मी कधीच लक्ष नाही दिलं. मिस्टर करतायत ना मग मी त्यांच्या पाठी पाठी असायची. नंतर आमच्याकडे कृपासिंधू मासिक चालू केलं आणि त्या मासिकातले मी अनुभव नेहमी घरामध्ये वाचन करायची, नेहमी वाचत राहायची. मासिक आलं घरामध्ये की पूर्ण वाचून काढायची. प्रॉब्लेम तर असे काही नव्हतेच घरामध्ये, सगळं छान होतं. दोन मुले आहेत, मिस्टर आहेत, चांगली नोकरी आहे, छान संसार चालू होता. बापूंचं त्यांचे मित्र सांगायचे म्हणून माझे मिस्टर बापूंचं करायचे. बापूंच्या उपासनेला बँड्राला जायचे. मी कधीच गेले नाही एवढ्या वर्षामध्ये, पण गेली बरीच वर्ष बापू आमच्या घरामध्ये होते पण मी कधी लक्ष नव्हतं दिलं. कारण मला तसं काही प्रॉब्लेम नव्हते वाटत. मिस्टर कमवत होते, मी मस्त संसाराची गाडी चालवत होते. अचानक असं झालं की खूप लांब असायची उपासना, पण डोंबिवलीमध्ये उपासना कधी चालू होईल? डोंबिवलीमध्ये होती उपासना पण खूप लांब होती, तिथे मला जाणं शक्य नव्हतं. एक असेच उपासना केंद्रामधले बापू बघता आले आणि MIDC मध्ये डोंबिवलीमध्ये उपासना चालू झाली असं मला माझ्या मिस्टरने येऊन सांगितलं. मग माझा असा उत्साह वाढला, रे एवढ्या जवळ आहे मग आपल्याला गेलं पाहिजे. प्रॉब्लेम तर माझ्याकडे काही नव्हते पण उपासनेला गेलं पाहिजे, माझे मिस्टर करतात आता मला पण केलं पाहिजे. मी जानेवारी 2018 पासून उपासनेला डोंबिवलीमध्ये जायला लागले. उपासनेला जायला लागले तर खूप पॉझिटिव्ह एनर्जी, घरामध्ये सगळं वातावरण पहिल्यापासूनच छान, देवाचं सगळं चालायचं. बापूंची एक वेगळी सेवा करायची म्हणून एक चालू झालं, वही लिखाण चालू झालं घरामध्ये, पॉझिटिव्ह एनर्जी चालू झाली. असंच करता करता माझ्या मुलाचा एक अनुभव मी आज तुमच्यासमोर सांगणार आहे. बापूंच्या उपासनेला तर मी जात होते, जानेवारीपासून जात होते. जूनमध्ये ॲडमिशनची वेळ आली. जेव्हा ॲडमिशनची वेळ आली, पप्पा आणि आई तुम्ही माझ्यासाठी काय करणार? तर म्हटलं बेटा तू तर कर अगोदर, काय करायचं ते पैशाचा प्रॉब्लेम आहे, आपण करूया सगळं. बापू आहेत असं पप्पा त्याच्या नेहमी त्याला सांगायचे. ॲडमिशनच्या वेळेला टॉप 3 कॉलेजमध्ये त्यांनी फॉर्म भरले होते. 10 मध्ये 3 सिलेक्ट केले आणि 3 कॉलेजचे फॉर्म भरले. हा माझ्या छोट्या मुलाचा अनुभव मी सांगते तुम्हाला. 3 कॉलेजमध्ये फॉर्म भरले, 2 कॉलेजमधून त्याला नकार आला, त्याचं काही लिस्टमध्ये नाव नाही लागलं आणि तिसरं कॉलेज होतं. मलाही असं वाटलं की काय माहिती आता होतं आहे की नाही, पण म्हटलं तू काळजी करू नको. मी त्याची ती स्लिप घेतली आणि माझ्याकडे साईचरित्र आहे घरामध्ये, त्या साईचरित्रामध्ये त्याची ती लिस्ट ठेवली आणि मी त्याला सांगितलं तू अजिबात काळजी करू नको, तुझा नंबर कॉलेजमध्ये लागणार असं सांगितलं. तरी पण 3-4 दिवस होऊन गेले, 8 दिवस होऊन गेले आणि जेव्हा तो तिथे ॲडमिशन घ्यायला गेला तर डोंबिवलीमधलाच एक व्यक्ती चेतना कॉलेजमध्ये त्याचा मित्रच होता आणि ॲडमिशन घेत होता, पैसे भरत होता आणि हे बघून त्याला खूप असं भरून आलं की माझ्याबरोबरच्या मुलांचं होत आहे आणि माझं का होत नाही आहे. मग घरी आला, घरी डिस्कशन झालं की नाही होत आहे तर नको होते बेटा, तू दुसरं काहीतरी कर. 2 वर्षाचा एक कोर्स सिलेक्ट केला त्याने आणि बेडेकर कॉलेजला व्हेरिफिकेशनसाठी सगळे पेपर घेऊन तो ट्रेनमधून चालला होता. व्हेरिफिकेशन केलं आणि रिटर्न येत होता. रिटर्न येताना त्याला कॉलेजमधून फोन आला की साहेब तुमचं सिलेक्शन झालं आहे. तो जोरात ट्रेनमध्येच किंचाळला आणि मला फोन करून सांगितलं आई असं झालं आहे. मी बापूंना म्हटलं बापू तुमच्यासमोर मी तुमच्या साईचरित्रामध्ये मी त्याची ती स्लिप ठेवली आणि तुम्ही त्याचं ते काम पूर्ण केलं. आता पैशाची तयारी करायची होती, ती कशी झाली काय झाली काय माहीत नाही. आज 6 महिने झालं माझा मुलगा त्या कॉलेजमध्ये जातो आहे. 2 वेळा त्याला बेस्ट स्पीकरचा अवॉर्ड मिळालं, ट्रेनमधून तो प्रवास करतो आहे. बापूंना एकच सांगणं आहे की त्याला व्यवस्थित न्यायचं, व्यवस्थित आणायचं, त्याच्या पाठीमागे तुमचा कृपा आशीर्वाद ठेवायचा, हे आम्ही तुमच्याकडे मागतो आहे. आणि जी काही यथाशक्ती सेवा आहे ती आम्ही तुमची करून घेतो आहे. असंच करता करता दुसरा मोठा मुलगा आहे, त्याचंही असंच होतं. जॉबसाठी तो गेल्या वर्षी त्याने नोव्हेंबर महिन्यामध्ये रिझाईन दिलं. 3 महिन्याचा पेपर होता, 3 महिन्याच्या पेपरवरती त्यांना जॉब सोडावा लागतो. तर दिलं आणि 3 महिने जवळजवळ तो अभ्यास करतो, पहाटे उठून आणि इंटरव्ह्यू देतो आहे. त्याला मी सांगितलं तू काय काळजी करू नको, तुझं व्यवस्थित होईल. आज 3 वर्ष आणि 6 महिने तो एकाच जॉबवरती काम करतो आहे. म्हटलं तुला हवं तसं आणि हवी तशी नोकरी द्यायचं काम बापूंचं आहे, फक्त तू तुझे 100% प्रयत्न कर. असं करता करता फिरतो आहे 2.5 महिने होऊन गेले, जॉबचं काय होत नाही आहे. त्या दिवशी असा सहज उभा होता, ज्या घरामध्ये आमचं मंदिर आहे बापूंची, जिथे मी पूजा नेहमी करते, तिथे मी उभी होती आणि मी त्याला म्हणाली तुझं जर ह्या कंपनीत सिलेक्शन व्हायचं आहे तुझा रिझ्यूम माझ्याकडे दे. मी बापूंच्या पायाजवळ ठेवते आणि त्यांना सांगते
की माझ्या की माझ्या किरणला लवकर चांगला जॉब मिळू दे. आणि ह्या कंपनीमध्ये त्याने एक मॅजिस्को म्हणून मापायला कंपनी आहे, तिथे चांगली इंटरव्ह्यू दिली. इंटरव्ह्यू खूप चांगली सक्सेस झाली. मला म्हणाले, आई ह्या कंपनीत माझं झालं पाहिजे, झालं तर खूप चांगलं होईल. तर म्हटलं मी बापू नाही, तर मला म्हणतो हां बापू काय, बापू करणार आहेत का? म्हटलं हां करणार आहेत बापू, तू दे तर माझ्याकडे. त्याच्याकडून मी घेतलं आणि 7 दिवस झाले आणि मी ते ठेवलं होतं, त्याचा रिझ्यूम साईचरित्रामध्ये असा घडी करून ठेवला होता. आणि मी तर उपासनेला जशी नेहमी यायची तशी यायची, तिकडे बापूंना पण सांगून ठेवलेलं. आणि 7व्या दिवशी त्याने मला सांगितलं, आई माझा जॉब फिक्स झाला. मला लेटर आलं कंपनीचं आणि त्याला डबल पॅकेज मिळालं, त्याला जवळ जॉब मिळाला, त्याची जी प्रोफाईल होती तसाच मिळाला. नंतर त्याला म्हटलं, काय रे बापूंनी काय, बापू काय करणार नाही, तू म्हणालेलास. नाही आई, मी पाहिजे तर आता तिकडे जाऊन बापूंना भेटून येतो. मी आता इकडे येणार होती तेव्हा पण मी त्याला म्हणाली, आई मी पप्पांबरोबर गुरुवारी तिकडे चाललो आहे. म्हणजे ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे घरामध्ये, ती बापूंमुळेच मिळाली. मला नव्हतं माहिती तो 2.5 महिने फिरत होता आणि 2.5 महिन्याचं काम 7 दिवसात कसं कम्प्लीट होऊ शकतं. जर मी ते 7 दिवस जर वेळ घेतला नसता, त्याचा रिझ्यूम घेतला नसता, ते प्रयत्न केले नसते, मला ते करावे लागले, मी केले आणि मला त्याच्यात यश मिळालं, ही हे जे कारुण्य आहे ते बापूंचंच आहे. आणि त्यांच्यामुळे ही अफाट शक्ती आमच्या घरामध्ये, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. बापूंनी कधी कोणाला काही कमी पडू दिलं नाही. पण जर तुम्हाला खरंच कधी काय कमी पडत असेल, बिंदास निसंकोच बापूंकडे मागा, ते देतात. हरिओम अंबज्ञ नाथ संविदा.